हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे गाजरचा हलवा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे इलायची पावडर घेतलेली आहे, 10 ते 12 काजू बदाम घेतलेले आहेत, 1.5 कप साखर आणि 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं आहे आणि साधारण 1 किलो गाजरचा खीस मी इथे करून घेतलेला आहे। छान स्वच्छ धुवून खिसून आपल्याला हे घ्यायचं आहे। इथे घरी बनवलेलं साजूक तूप आहे, हे मी इथे साधारण 3 ते 4 टेबलस्पून घालून घेणार आहे। हे तूप छान वितळलेलं आहे। हे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी यामध्ये जे काजू आणि बदाम मी घेतलेले होते याला छान सोनेरी कलर येऊस्तर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी कमी गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे आहे। असे फ्राय करून टाकल्याने गाजरच्या हलव्याला अलगच टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही सर्वात आधी हे काजू बदाम छान सोनेरी कलरचे होऊन फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही असा कलर येईल, याप्रमाणे साईडला ठेवून देऊया आणि सर्वात आधी हा जो गाजराचा खीस आपण केलेला होता याला तुपामध्ये घालून छान फ्राय करून घेणार आहे। म्हणजे पूर्णपणे आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला अशाच प्रकारे याला सराट्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। या गाजरामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे। बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी यातलं ड्राय झालेलं आहे। यानंतर मी यामध्ये 1.5 कप दूध घालून घेणार आहे। तुम्ही कमी दूधही वापरू शकता। मी इथे दूध आणि साई इथे घालून घेतली आहे। आता याला छान प्रकारे मिक्स करून घेतली आहे। हे दूध पण आपल्याला यामध्ये ऑब्झर्व करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला सराट्याने हलवून घ्यायचं आहे। हे दूध पण यामध्ये जवळपास ऑब्झर्व झालेलं आहे। आता यामध्ये मी साखर घालणार आहे। मी इथे 1.5 कप साखर घातलेली आहे। तुम्ही जर फिकं खात असाल तर तुम्ही 1 कप साखरही यामध्ये घालू शकता। याला परत आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे साखरेचं पूर्ण पाणी होईल, हे पाणी पूर्ण सोखेपर्यंत आपल्याला हा गाजरचा हलवा शिजू द्यायचा आहे। अशी उकळी आल्यानंतर याला परत परत सराट्याने हलवून घ्या। तुम्ही मोठ्या गॅसवर पण हा हलवा शिजू देऊ शकता, पण मध्ये मध्ये तुम्ही हलवा। यानंतर मी इलायची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि जे तळलेले ड्रायफ्रूट्स होते त्याला छान बारीक बारीक तुकडे करून ते पण मी यामध्ये घालून घेतलेले आहे। हे साखरेचं पाणी पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी इथे जिरलेलं आहे। खूप मस्त हा हलवा तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।